आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. लई चौकशी करतो फोनवर तुझी. नाही पण बरं वाटलं का मला. तुम्हाला मी म्हणत होते ना, मला माहिती माणूस तसं म्हणून लई चांगलं. बरं चल, आता मी माझ्या घरातलं जरा आवरते हा, जाऊ का मी. हाय हाय, आय एम सिमरन. आय एम सिद्धार्थ. मी इथे बसलं तर चालेल ना? मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत आहे ना तुमच्या स्टडीमध्ये? नाही म्हणजे ठीक. मी तुमच्यासाठी जाऊन कॉफी घेऊन येऊ का? नाही नको, थँक्यू. मी तुम्हाला खरंच डिस्टर्ब करतेय का? त्याच काय की मी आता अभ्यास करतो आणि अभ्यास करताना मला एकटं बसायला आवडत. हो बरोबर आहे तुमचं. मी एक काम करते, मी ना माझी सगळी अभ्यासाची पुस्तकं घेऊन इथेच येते, आपण एकत्र स्टडी करू. नाही नाही नको, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथे बसा. त्याच काय, दिस सीट इज ऑलरेडी टेकन. सॉरी पण इथे कोणी बसलं नव्हतं. नाही, माझी मैत्रीण रोज बसते, म्हणजे आम्ही दोघं सोबत बसतो. ओके थँक्यू. काय हो, चांगली होती किती, तिला का घालवलं? इंटरव्ह्यू कसा झाला? अगं भैया सांगायचंच राहिलं की इंटरव्ह्यू चांगला झाला आणि मला जॉबही मिळाला. अच्छा, तुला जॉब मिळाल्यानंतर मला पार्टी द्यावी लागेल म्हणून तू सांगितलं नाही. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, पण मी जॉब नाही करत. का? त्याच झालं असं की मी आधी जिथं जॉब करत होते ना तिथल्या त्या अनु मॅडम त्यांच्या आईला घेऊन घरी आल्या आणि मला म्हणाले की परत कामावर येशील. आमचं रिलेशन चांगलं होतं ना, त्यामुळे मला त्यांना नाही म्हणताच आलं नाही. खर तर सुधा मॅडम साठी मी परत जॉबला चालली. ठीक आहे, आपल्याला जॉब महत्वाचा होता, हा काय आणि तो काय, तसंही तुझ्या एका इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आहे. थँक्यू, कारण हे तुमच्यामुळे झालंय. पण तुमच्या मित्राला वाईट तर वाटणार नाही ना? ऑफकोर्स वाईट तर वाटलंच असेल. हो मग तुम्ही समजूत काढाल काय त्यांची?